गेल्या काही वर्षात देशातील परिस्थिती बदलली आहे. जी प्रसारमाध्यमे सरकारच्या चुकीच्या धोरणांवर टीका करायची, तीच माध्यमे आता सरकारच्या हातची बाहुले बनली आहेत. सरकारने प्रसारमाध्यमांची मुस्कटदाबी केली आहे, त्यामुळे प्रसारमाध्यमांचे स्वातंत्र्य धोक्यात आल्याची टीका करत माध्यमांचे स्वातंत्र्य अबाधित राखण्यासाठी पत्रकारांनी सजग होणं आवश्यक असल्याचं आवाहनही ज्येष्ठ पत्रकार पुण्यप्रसून वाजपेयी यांनी माध्यमातील प्रतिनिधींना केलंय. चंद्रपूर श्रमिक पत्रकार संघाच्या वार्षिक पुरस्कार वितरण सोहळ्यात ते बोलत होते. चंद्रपूर श्रमिक पत्रकार आणि ट्रस्टच्या वतीनं दरवर्षी कर्मवीर पुरस्कारासह विविध स्पर्धा पुरस्कारांचं वितरण केल्या जातं. गुरुवारी CDCC बँकेच्या कर्मवीर कन्नमवार सभागृहात आयोजित कार्यक्रमात प्रमुख वक्ते म्हणून ज्येष्ठ पत्रकार पुण्यप्रसून वाजपेयी होते. अध्यक्षस्थानी विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार होते. यावेळी विचारपीठावर पत्रकार संघाचे अध्यक्ष संजय तुमराम, सचिव प्रशांत विघ्नेश्वर, कर्मवीर पुरस्काराचे मानकरी ज्येष्ठ पत्रकार विनोद देशमुख, दिवंगत सूर्यकांत जैन यांच्या पत्नी आदींची उपस्थिती होती. केंद्रातील आजचे सरकार हे केवळ CBI, इन्कम टॅक्स, ED च्या अधिकाऱ्यांची भूमिका पार पाडत आहे. सरकारचे गुणगान करणाऱ्यांना गुंजारण्याचं तर विरोधात बोलणाऱ्यांना ED, इन्कम टॅक्सची भीती दाखवली जाते. सरकार सोबत नाही याचा अर्थ तुम्ही सरकारच्या विरोधात आहात असाच अर्थ काढला जात असून, विरोधात असणाऱ्यांना मानसिक त्रास देण्याचं काम सरकारकडून केल्या जात असल्याचा आरोप पुण्यप्रसून वाजपेयी यांनी केलाय. कार्यक्रमात स्पर्धा पुरस्काराचे परीक्षक, जिल्हा माहिती अधिकारी प्रवीण टाके, प्राध्यापक TD कोसे, स्पर्धा प्रायोजक ॲडव्होकेट प्रशांत खजांची, डॉक्टर कीर्तिवर्धन दीक्षित, अशोक सिंग ठाकूर यांचा वाजपेयींच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी प्रशांत देवतळे, सयनाथ सोनटक्के, सुशील नगराळे, कमलेश सातपुते आदी उपस्थित होते. संसद में जो सवाल पूछा, इन दोनों का सुन लीजिए.